सचिन आपण पाहतोय सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात घडामोडी घडताय आणि देवगिरी बाहेर सुद्धा राजकारण्यांची ये जा सुरू असल्याचं आपण पाहिलेलं आहे। मात्र सध्याची त्या ठिकाणची परिस्थिती काय, कारण दोन्ही गटांकडून शक्ती प्रदर्शन केलं जाणार असल्याची देखील शक्यता व्यक्त केली जाते। नक्कीच सेजल, देवगिरीमध्ये सकाळपासूनच राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे। आपण जर बघितलं तर इकडे सकाळपासूनच मोठ्या संख्येने राष्ट्रवादीचे नेते जे आहेत अजित ठाकरे गटाचे, ते इकडे दाखल झालेले आहेत, कार्यकर्ते देखील दाखल झालेले आहेत आणि आता कोणत्याही क्षणी अजित पवार हे MET च्या दिशेने निघू शकतात। आपण जर बघितलं तर जो अजित पवार यांचा कॉन्वॉय इथे आहे तो देखील लागलेला आहे। जसे अजित पवार बाहेर पडतील ते इथून थेट MET ला जातील। MET ला त्यांची मीटिंग आहे, त्यांनी सगळे आपले कार्यकर्ते पदाधिकारी आणि जे आमदार खासदार त्यांच्या गटात आलेले आहेत त्यांना व्हीप बजावलेलं आहे आणि ते त्या मीटिंगला संबोधित करणार आहेत। हे सध्या देवगिरी बंगल्याबाहेरची आपल्याला दृश्य दिसत आहे। सकाळपासून इकडे बैठकींचं सत्र सुरू आहे। त्यांच्यासोबतचे जे आमदार आहेत त्यामध्ये अनेक अमोल मिटकरी असतील, हे सगळे नेते इथे दाखल झालेले आहेत। सकाळपासून इकडे बैठकींचा सिलसिला सुरू आहे, अद्यापही बैठका सुरू आहेत। 11 वाजता अजित पवार इकडे निघणं अपेक्षित होतं, त्यांचा कॉन्वॉय इथे लागलेला आहे आणि कोणत्याही क्षणी अजित पवार इथून निघतील। आपण जर बघितलं तर अद्यापही अजित पवारांचे समर्थक इथे येत आहेत, फुलं पुष्पहार हे सगळे घेऊन येत आहेत आणि सकाळपासून इकडे कार्यकर्त्यांचा सिलसिला इथे आहे। कार्यकर्ते अजित पवारांच्या इकडे पुष्पगुच्छ देत आहेत, त्यांचा सत्कार करत आहेत आणि त्यानंतर थेट सगळे कार्यकर्ते हे MET च्या दिशेने निघत आहेत। शक्ती प्रदर्शन इकडे केलं जात आहे दोन्ही गटांकडून। शरद पवार यांच्या वतीने यशवंतराव चव्हाण इथे मीटिंगचे आयोजन करण्यात आलेले आहे, तिथे देखील मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमलेले आहेत आणि ही देवगिरी बाहेरची दृश्य आपल्याला दिसत आहेत। कार्यकर्ते इथे मोठ्या संख्येने येत आहेत, सकाळपासून इकडे कार्यकर्त्यांचा रिग लागलेला आहे। आपण जर बघितलं तर इकडे अजित पवार यांच्या समर्थनार्थ बॅनर देखील लागलेला आहे। मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे शरद पवार यांचा फोटो नाही। आपण जर बघितला तर त्यांचे समर्थ आमदार प्रफुल्ल पटेल, अजित पवार या सगळ्यांचा फोटो आहे, सुनील तटकरे यांचा देखील फोटो आहे, मात्र शरद पवारांचा फोटो आपल्याला इथे दिसून येत नाही आहे। शरद पवार यांनी आधीच स्पष्ट केलं होतं की ज्यांना माझी विचारधारा पटत नाही, ज्यांना पक्षाची विचारधारा पटत नाही, त्यांनी माझा फोटो वापरू नये आणि कुठे ना कुठे आता त्यांचा फोटो इथून बॅनरवरून गायब झालेला आपल्याला दिसून येतं आहे। अजित पवार यांचा कॉन्वॉय इथे लागलेला आहे आणि कोणत्याही क्षणी अजित पवार हे MET च्या दिशेने निघू शकतात। सेजन निश्चितच सचिन आपण पाहतो या सकाळपासूनच घडत असलेल्या या वेगवान घडामोडी आणि आपलं दोन तुकडे करून आपलं राजकारण करायचं, थोडा झोडा आणि राज्य करा ही भारतीय जनता पक्षाची नीती आहे। त्याने शिवसेना त्याच पद्धतीनं फोडली आणि दोन पक्ष म्हणजे दोन पक्षांना एकमेकासमोर जे कालपर्यंत एक कुटुंब होतं त्यांना लढायला लावलं, आता अजितदादा पवारांना शरद पवारांच्या विरुद्ध उभं करून त्यांना लढायला लावतात। थोडा झोडा आणि राज्य करा ही त्यांची नीती आहे, जी ब्रिटिश नीती होती त्याच पद्धतीने काम करतात आणि ते मजा बघतायत। दिल्ली का सुलतान मजा देख रहा है, बस आप मराठा लढते रहो।